नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मोबाईलमध्येच मोबाईलवरूनच तुम्ही वोटर आय डी कशाप्रकारे डाउनलोड करू शकता आज आपण पूर्ण डिटेलमध्ये प्रोसेस दाखवणार आहोत मित्रांनो ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओ दास सुरुवात करूया सगळ्यात अगोदर तुम्हाला यायचं आहे प्लेस्टोरवरती प्लेस्टोरवरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे वोटर हेल्पलाईन वोटर हेल्पलाईन सर्च केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने एक ॲप्लिकेशन तुमच्यासमोर येणार आहे आणि त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आता माझ्याकडे ऑलरेडी आहे म्हणून त्यामुळे मी डायरेक्ट ओपन करतो आहे ॲप्लिकेशनला आणि ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर ह्या ॲप्लिकेशनला नवीन असतानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे अगोदर आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन अँड पासवर्ड आय डी जो आहे येऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला सगळ्यात अगोदर जर तुम्ही रजिस्टर्ड नसाल तर रजिस्टर करून घ्या नाहीतर अशा पद्धतीने लॉग इन आय डी तुम्हाला मिळेल जसे की मी टाकतो आहे आता मोबाईल नंबर हा माझा असेल त्यानंतर पासवर्डमध्ये एक पासवर्ड तयार केलेला असेल ज्यावेळेस आपण अकाऊंट तयार करणार आहोत तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकला टाकायचा आहे हा पासवर्ड चुकीचा नको आहे लक्षात राहील अशा हिशोबाने तुम्ही पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली लॉग इन करायचं आहे लॉग इन करून घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा एकदा असा इंटरफ्राईस तुमच्यासमोर दिसेल यामध्ये तुम्हाला डाउनलोड ई पीकम जे आहे आप त्याच्यावरती आपल्याला सेलेक्ट करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने नवीन एक इंटरप्राईज तुमच्यासमोर येईल त्यानंतर तुम्ही बघू शकता डू यू हॅव वोटर आय डी ऑर रेफरन्स नंबर न वोटर आय डी म्हणजे तुमच्याकडे तुमचं रेजिस्ट्रेशन आहे वोटर वोटरवरती आणि तुमच्याकडे वोटर आय डी आहे आणि दुसरं ऑप्शन आहे रेफरन्स नंबर म्हणजे तुम्ही तुमच्याकडे वोटर आय डी नाही आहे पण तुम्ही अप्लाय केलेला आहे आणि त्या त्याचा त्या जो रेफरन्स नंबर असतो ॲप्लिकेशनचा तो तुमच्याकडे आहे अशा दोन पद्धती आहे मित्रांनो जर वोटर आय डी असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने येईल त्यामध्ये तुम्हाला वोटर आय डीवरला जो नंबर आहे आपला तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि या नंबरवरती लक्ष ठेवायचं आहे की हा जो नंबर आहे तो बरोबर टाकायचा आहे कारण जर हा नंबर चुकला तर तुम्हाला तुमचं जो वोटर आय डी आहे तो तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा कधीही वोटर आय डीचा नंबर लक्षात ठेवा नाहीतर वोटर आय डी असेल जवळ तर त्यातला नंबर बघून यामध्ये तुम्हाला फीड करायचा आहे तुम्ही बघलू शकता की मी या ठिकाणी जो आहे नंबर व्यवस्थितरित्या टाकत आहे आणि नंबर टाकणं झाल्यानंतर आपल्याला खाली सलेक्ट स्टेट म्हणून क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक करायचा आहे हा नंबर मी टाकलेला आहे मित्रांनो त्यामध्ये नंतर आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही ते असाल महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे नसता दिल्ली वगैरे जे काय असताल बघू शकता मित्रांनो इथे मी दिल्ली सर्च केलं सिलेक्ट केलं आहे पण माझं रेकॉर्ड तिथं फाउंड होत नाही याचा अर्थ मी त्या राज्यातला नाही आहे त्यामुळे मला महाराष्ट्रातलंच रा जे वोटर आय डी आहे ते काढावं लागणार आहे कारण माझे डिटेल्स महाराष्ट्रामध्ये आहे त्यानंतर मी या ठिकाणी स्टेट चेंज करत आहे आता मित्रांनो मी महाराष्ट्रामधलं करत आहे आणि बघू शकता माझी पूर्ण डिटेल्स या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो आणि हीच डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे वोटर आय डीवरती त्यानंतर प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून आपल्याला डाउनलोड करण्याचं ऑप्शन मिळेल मित्रांनो यानंतर आपल्याला ओ टी पीचं ऑप्शन आलेलं आहे त्यानंतर तिथे ओ टी पी टाकायचा आहे मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी जो मोबाईलवरती आलेला आहे तो पूर्ण ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला ओ टी पी कॉपी पेस्ट करता येणार नाही या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट जो मॅसेज ॲप आहे त्यामधून तुम्ही डायरेक्ट जे आहे करू शकता आणि ओ टी पी टाकल्यानंतर बरोबर तुमच्यासमोर तुमच्या ई पीक ई पीक म्हणजे वोटर आय डीचं जे आहे पी डी एफ तुमच्यासमोर येणार आहे आणि हेच अशा पद्धतीने तुम्ही जे आहे डाउनलोड करू शकता फक्त आणि फक्त दोन मिनटामध्ये मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपल्या मित्रांमध्ये आपल्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सुद्धा घरी बसल्या आपलं वोटर आय डी डाउनलोड करू शकतील धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच